आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. एक वस्तू सापडत नाही. हे शोधू मी काय हरवलं. अगं माझं पासबुक आकाशला पण सांगितलं होतं शोधून ठेवायला, त्यालाही सापडलं नाही. बँकेचं पासबुक ना माझ्याकडे. पासबुक तुझ्याकडे? तू का तुझ्याकडे ठेवलंस? अरे बँकेचा पासबुक आहे समीर, बँकेतला चित्रगुप्त हिशोब लिहितो ना त्याच्यामध्ये. मग असं कोणाच्याही हाती लागून चालेल का सांग बरं. हा अकाउंट मध्ये किती पैसे आहेत याच्याकडे लक्ष असतं लोकांचं. घराबाहेरचे असू देत नाही तर घरातले असू देत. घरातले म्हणजे? अरे घरातले म्हणजे ती. काय बोलताय तुम्ही? कोणाबद्दल? आमच्या ओवी बद्दल. नाही 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 ऐक आता मी काय सांगते ते ऐक जरा. हे बघ ओवीच्या काकांमुळे तुझ्या पदरामध्ये चांगली नोकरी पडतीये ना, पडणार आहे ना. मग आता मी सांगते तसं करायचं. ओवी खुश राहील असं वागायचं तिच्याशी. अरे शेवटी अर्धांगिनी आहे तुझी समीर ती. तिला चिमटा काढलास ना की कळ तुला उठेल म्हणून मायेनी प्रेमाने वागायचं तिच्याशी. आई हे सगळं मला जमेल, तुझं काय? तू तर बोलली होतीस की माझ्या पायावर डोकं ठेवून माफी मागत नाही तोपर्यंत मी माफीच देणार नाही. तू गप्प बस रे बाबा. हे बघ समीर माझ्या लेकाचं भाग्य उजळणार असेल ना तर अपमानाच्या घागरीच्या घागरी रिचवायला मी तयार आहे बाबा. आपली सध्याची परिस्थिती पण ठीक नाही ना रे. यात ना आपल्याला कोण बाहेर काढणार आहे? ओवीचे काका. मग ओवीशी कसं वागायला पाहिजे आपण? हा ओवीला खुश ठेवायला पाहिजे. बरोबर असं वागलास ना तू ओवीशी समीर म्हणजे ओवी जोर लावेल काकांच्या मागे तुला नोकरी मिळावी म्हणून. मी काय म्हणते उद्याच तिला घेऊन जा ना आणि भेट तिच्या काकाला. ठीक आहे भेटतो. एक लक्षात ठेव बघ समीर, गरीब खूप असतात अरे पण एकाच सुदामाच्या नशिबामध्ये श्रीकृष्ण असतो आणि सगळी परिस्थिती बदलून टाकतो. माधव म्हणजे श्रीकृष्ण माहितीये ना तुला. ते खुश झाले ना की आपल्या ताटातले पोहे जाऊन पक्वान्न येतं की नाही बघ. हातात पैसा खेळता राहील आपल्या म्हणून ओवीच्या मनात घर करून राहिलं पाहिजे तुला. कळतंय का नाही? हो आई मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का? दादा ऐक ना गुड्डी ये. दादा पण नोकरी कशाला पाहिजे ना. वहिनीचे दागिने आहेत ना ते विक आणि बिझनेस सुरू कर. त्यांनी हात लावायचा म्हणजे का? ते मी तुझ्या लग्नात देणार आहे ना तुला. गुड्डी काय झालं हे? काय घरातल्या घरात इतका नट्टा पट्टा? अग मी यांच्या सोबत माधव काकांकडे चालले ना म्हणून. मज्जा बाबा.
रोज नटून थटून बाहेर जायला मिळते, नाहीतर आमचं लाईफ घर ते कॉलेज, कॉलेज ते घर. आम्हाला कोण विचारतंय? कुठे असं का बोलतेस? मग काय बोलू, तुझ्याकडे या एवढ्या भारी भारीतल्या साड्या आहेत आणि माझ्याकडे कॉलेजला जायला इस्त्रीचा ड्रेस पण नाही. एवढंच ना, दे मी इस्त्री करून देते. नाही काही गरज नाही. मन अगं कुठे थांब, तुला साडी हवी आहे का? घे ना, तुला यातली आवडेल ती. मी मागितली आहे का? ठेव तुला. गुड्डी दरवाजा काय झालं? खूप सुंदर दिसतेस तू. ओवी एक काम कर, तू एकटीच जा काकांना भेटायला, मी नाहीये. का? अहो तुम्ही नाही आलात तर काकांना काय वाटेल? मी जर तिकडे आलो तर त्यांना हेच वाटेल की इतक्या सुंदर मुलीचं लग्न कुठल्या तरी आयऱ्या गेल्या मुलाशी लावून दिलं. काका असं मुळीच म्हणणार नाहीत, कारण काका माणसाचा स्टेटस नाही, तर माणसाचा स्वभाव, त्यातले गुण बघतात. या बाबतीत माझे बाबा आणि काका अगदी सारखे आहेत. बाबा बाबा चहा देऊ का तुम्हाला? मुक्ता, अरे वा, चक्क साडी. काय काय कुठे चाललीस? कुठे मैत्रिणीचं लग्न वगैरे आहे की काय? ओ नाही बाबा, कपाटात दिसली साडी, आवडली म्हणून नेसून बघितली. वा वा वा, छान दिसतेस. तसंही आता साडी नेसायची सवय कर, वृंदा आणि ओवीनंतर तुझाच नंबर आहे. बाबा मुक्ता, ही माझी साडी आहे. मला न विचारता हात कसा लावलास तू? अगं कपाटात बॉक्स मध्ये दिसली, मला वाटलं ताईच्या लग्नात आलेली असेल, आवडले म्हणून नेसले. छान दिसतीये ना. चेंज कर, माझ्यासाठी घेतली मी ती. कधी? लग्नाच्या वेळी तर कधीच दिसली नाही. नाही दिसली कारण आत्ता घेतली मी ती. तुझ्याकडे कुठून एवढे पैसे आले एवढी महागातली साडी घ्यायला? मला नसत्या चौकशा काय करायच्यात मुक्ता? सांग. माझ्या पगारातून मिळालेल्या पैशातून घेतली ती साडी. माझ्या पैशातून माझ्यासाठी विकत घेतलेली साडी आहे ती. काढ ती आत्ताच्या आत्ता. वेदा, काय चाललंय तुझं? हा, तुझं माझं कुठून करायला शिकलीस तू? ती फक्त तुझी साडी नेसली तर केवढं बोलतेस तिला तू? आजकाल तुझं वागणं कळेन असं झालंय मला. तरीशी ओवीला सुद्धा बोल बोल बोललीस, आता मुक्ताला काय चाललंय? चालताना तर सोडलेस अगदी तू. हे असं वागायला शिकवलं मी तुला? माफी माग. सॉरी, इट्स ओके. काय चाललंय बाळा? लहानपणापासून तुम्हाला सगळ्यांना मी आपली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, अगदी सुख दुःख सुद्धा वाटून घेण्यात खरा आनंद असतो हे शिकवलंय ना का?
आताच हे असं तुझं माझं कुठून आलंय का? इथून पुढे मला हे असं अजिबात चालणार नाही, हे लक्षात ठेव. कठीण आहे काय निघालीस? अग मला कपडे इस्त्री करून देतीस ना का? दादा चल म्हणाला तर निघाली लगेच. नाही तसं नाहीये. बरं दे मी करते. होवी चल निघूया. हे काय कपडे इस्त्री? तुझे कपडे इथे? हो आम्ही बाहेर निघतोय हे माहिती आहे ना तुला? तरी ए दादा मी काय तिच्या अंगावर काम नाही टाकले. ती मला म्हणाली दे म्हणून आणून दिले. अहो खरंच मीच म्हणाले म्हणून दिलेत तिने. ओबी तू लाख बोलशील लीला पण हिला कळायला नको का? हा कॉलेजला जातेस ना आता, मग अक्कल नाही एवढी? स्वतःची कामं स्वतः करता येत नाही. इकडे दे हिला, एकही काम सांगायचं नाही आणि ओबी तू हिचं कुठलंही काम करायचं नाही. त्या असल्या नसत्या सवय लावू नकोस, नाहीतर उद्या याची सासरची माणसं ना दारात येते ना भांडणं करतील. हे धर धर ये चल. झालं समाधान? हेच पाहिजे होतं ना तुला? वेदा तू जरा डोक्यावर पडलीस का ग? मला माहिती नाही तुझी साडी येते. माहिती असताना तर हात पण नसता लावला हिला. हो ना, मग आता सोडती. मला पण काही नेसून बसायची हौस नाही आलीये. देते गुड. आणि परत या साडीला हात लावायचा नाहीये. मला क्लिनिकला नेसून जायची असते ती. आणि मुळात ही माझी लकी साडी आहे, त्यामुळे ती फक्त मीच नेसणार. माझ्या पगारातनं आणली की नाही ती? तुझ्या पगारात ना जेव्हा तू साडे आणशील ना तेव्हा आलटून पालटून नेसत बस, मी काहीच बोलणार नाही तेव्हा. पण आता मला माझी साडी परत हवी आहे लगेच. हो देते. तिला क्लिनिकला जाऊन अजून महिना पण नाही झालाय, तिच्याकडे एवढा पगार कुठून आला? या ना बसा. सर फोनवर आहेत, येतीलच. या ना बसा. काय घेणार? चहा की कॉफी? चहा चालेल. अहो काय पूर्वी माणसाचं खरंच नशीब लागतं ग. तुझे काका खरंच लक्की आहेत. हे एवढं मोठं घर, हे फर्निचर, कमाल आहे सगळं. उवी हे फर्निचर आपल्या घराच्या किमती एवढं असेलच ना? खरंच उवी तुझे काका खूपच नशीबवान आहे. नशिबाचं माहित नाही, पण हे सगळं माझ्या काकाने स्वतःच्या मेहनतीने कमावलंय. अरे समीर ओबी बसा बसा, बी कम्फर्टेबल बसा. हा ठेवा.
अरे सुरू करा ना तुमच्यासाठीच आहे सगळं. तुम्ही घ्या ना आधी. नाही मी नंतर घेईन. काका घे ना आमच्या सोबत. अगं खरंच नको, मी जस्ट प्रोटीन घेतलंय, मी घेईन नंतर, तू घे ना. आणि तू काय लागतेस, पहिल्यांदा आलेस काय घरी? एक मिनिट. यस विचार. या लेटर. बाय. मोवी ससुबाई कशा आहेत? तब्येत बरी आहे? बऱ्यात. समीर, ज्या कारणासाठी तू आलायस त्याबद्दलच बोलूया. आता मी माझा नाशिकचा ट्रक आणि ट्रान्सपोर्टचा सगळा बिझनेस तुला सांभाळायला देतोय. तू तुझ्या पद्धतीने बिझनेस सांभाळ, माझ्याकडून तुला पूर्ण फ्रीडम असेल. मला एखादी छोटी नोकरी चालेल, मॅनेजर म्हणजे. कम ऑन समीर, तू जावई आहे समजा, तुला अशी छोटी मोठी नोकरी देऊन कसं चालेल ना. सो कन्सिडर दिस जॉब ॲज युअर ओन बिझनेस. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्या. चला मॅनेजर साहेब, बघत काय बसलाय, ते संपवा सगळं लवकर, आपल्याला निघायचंय बरोबर ऑफिसला. हां, आपण ओवीला घरी सोडू आणि तसेच ऑफिसला जाऊया. हो चालेल. नुसतं चालेल काय, हे खाणार कोण? हो संपवा पटकन, तोपर्यंत मी माझा एक कॉल संपवतो. Sure. We'll touch base later. Yeah. Hey. Kaka. Thanks. समीर, आत्ता जे पाहिलंस ते होतं आपलं टेम्पो यार्ड. इथून जवळच गंगापूर रोडवर मी 7-8 एकर जमीन घेतलेली, ती नेक्स्ट टाइम तुला दाखवेन. येस सर. सर आपल्याकडे किती टेम्पो असतील? 100-125 आसपास. सर आता पार्किंग मध्ये मी मोजले 139 होते. गुड. सागर लॅपटॉप धरणे. हो सर. एक मिनिट. हा समीर, ही काही बिल्स आणि हिशोब आहेत, जस्ट हॅव अ लुक. येस सर. अशोकदार आहे का? हो आहेत ना, पण शिकवणी चालू आहे. देऊ का फोन? नाही मी नंतर करतो फोन. बरं तू ना नुसता फोनच करतोस, जेवायला येणार असं म्हणाला होतास ना. हो मी जेवायला येणार आहे, कधी ते कळवतो मित्र. बरं नक्की कळव, मी वाट बघते. ओके बाय. बाय. समीर, अशोक दादा आता घरी नाही आहे, त्यामुळे तू माझ्या कंपनीचा मॅनेजर झालायस, ही गुड न्यूज काही मला त्याला देता आले नाही.
हो धरणे, हे समीर महाले आजपासून आपल्या कंपनीचे नवीन मॅनेजर. हो नमस्कार. नमस्कार. हो समीर, हे रमेश धरणे, हे इथले सुपरवायझर आहेत. इथले ड्रायव्हर्स, पोर्टर्स, क्लीनर्स सगळ्यांची काळजी हेच घेतो. त्यांचे प्रॉब्लेम, त्यांच्या अडचणी सगळं हे सांभाळतात. दिस मॅन विल बी ऑफ ग्रेट हेल्प टू यू, कारण तुझ्या आधीचे मॅनेजर यांचं खूप कौतुक करायचंय. थँक्यू सर. समीर, खूप वेळ लागणार आहे का हे सगळं चेक करायला? जमतंय ना? हो सर, बस एक एक मिनिट. नाही, मी बोलतोय, तुझं लक्षच नाहीये. अर्थात त्या बिल्स मध्ये काही चेक करण्यासारखं नाहीच आहे खरं तर. हो सर. नाही सर. सर, मी हिशोब चेक केला, असं दिसतंय की तुमचं खूप नुकसान होतंय. नुकसान? हो सर, हिशोबात खूपच गडबड आहे.